ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. खानापूर अटपाडीचे माजी आमदार सदाशिवभाऊ पाटील हे विधानसभेपासून काँग्रेस पक्षावर नाराज होते. 2019 विधानसभा निवडणूक सदाशिवभाऊ पाटील यांनी अपक्ष म्हणून लढवली होती. त्यांना काँग्रेस राष्ट्रवादी यांनी छुपा पाठिंबा दिला होता. पण तासगाव तालुक्यातील विसापूर सर्कलमधील 21 गाव खानापूर आटपाडीला जोडल्यामुळे 21 गावातील मतदारच आमदार कोण हे ठरवतात. तासगाव तालुक्यातील विसापूर सर्कलमधील 21 गावातील बहुसंख्य राष्ट्रवादीचे पदाधिकारी हे शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांचे काम करत होते. ते संपूर्ण खानापूर आटपाडी मतदारसंघात पाहिले आहे. त्यांच्या विरोधात शिवसेनेचे विद्यमान आमदार अनिल बाबर उभे होते. बाबर आणि पाटील यांचं हार्डवेअर संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. विधानसभेपासून नाराज असलेले सदाशिव पाटील हे राष्ट्रवादीत येणार हे पक्क झालंय. तासगावमधील हॉटेल शालिनी डिलक्स उद्घाटन सोहळ्यानिमित्त राष्ट्रवादीचे युवा नेते स्वर्गीय आराराबा पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी सदाशिवभाऊ पाटील यांच्याबद्दल सांगितलं की भाऊ आपल्या राष्ट्रवादीत दोनच दिवसात येणार आहेत. याप्रसंगी माजी आमदार सदाशिव पाटील यांनीही खुलासा केला की योग्य वेळ आली नव्हती म्हणून मी कोणत्या पक्षात गेलो नाही. आता योग्य वेळ आली आहे, मी राष्ट्रवादीत येणार आहे असं स्पष्ट केलंय. आता 13 तारखेला राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. राष्ट्रवादीचा मेळावा घेऊन सदाशिव पाटील यांचा पक्ष प्रवेश निश्चित झाला आहे. आपण जेव्हा हॉटेल चालू केलेलं आहे ती अनेक लोकांची मत लक्षामध्ये घेऊन चालू केलेलं हॉटेल आहे. त्यामुळे अनेक लोकांची मत घेतल्यानंतर आज या व्यवसायामध्ये जे त्या प्रोफेशनल लॉग असतील ते सर्व आपण लक्षामध्ये घेऊन हा व्यवसाय या पुढच्या काळाची उत्तम पद्धतीने चालू ठेवाल एवढीच अपेक्षा मी आज या उद्घाटनाच्या प्रसंगी करू शकतो. आणि आज मी फार काही नाश्ता घेतला नाही, त्याच कारण असं आहे सगळी खूप आग ठरली तर परत यायला निमित्त नाही आणि परत आल्यावर मात्र नाश्त्यावर तुम्ही सोडणार नाही याची खात्री मला आहे. आणि तो करतात म्हणून आपण करायला गेलो तर त्याच्यामध्ये डिसिप्लिन तुम्ही खसा. परंतु आल्यानंतर तुम्ही कधी तुम्हाला सांगितलं की मी सर्व उभा केलेला आहे आणि हे योग्य माणसाला मी चालवायला दिलेलं आहे. विकास रावा शेती कंपनी हे सगळं चांगलं चालवणार. आम्हाला अनेक वर्षाचा अनुभव आहे. निष्काम दिसण्याकडे शेतीमध्ये घास वगैरे असा प्रकार होतो आणि योग्य माणसाने पण हे काम केलेलं आहे. चांगल्या पद्धतीने चालेल याची मला सांगते. आजच्या तासगाव सारख्या ठिकाणी एक फॅमिली रेस्टॉरंट असावं याची गरज होतो. आपण सर्वांनी एक अतिशय चांगलं स्टँडर्ड लागतो अशा प्रकारचा आपण साठी चालू करायची दालन तासगाव करायच्यासाठी एक संधी आहे. अनेक ठिकाणी फॅमिलीला जाऊन आपल्याला थोडस प्रायव्हसी निवांत शांतपणे या ठिकाणी आपल्या या अशा मध्यम शहरामध्ये फार कमी असतात. तासगावमध्ये तर आपण सांगतो की अजिबातच नाही शुद्ध उपलब्ध करून द्यायचा आहे. म्हणून हे सगळ्यांचं तुम्हाला करायचं या निमित्ताने अभिनंदन करतो. त्या ठिकाणी काय बार आणि टॉयलेट रूम आपण ठेवणार नाही त्यामुळे या हॉटेलला व्यवसायाला भरभराट मिळावी म्हणजे काय हरकत नाही. त्याच्यासाठी टॉयलेट रूमला आणि बारला भरभराट मिळावी असं आमच्या सरकारकडून चुकीचं होईल. म्हणून तुमच्या या सगळ्या व्यवसायाला भरभराट मिळावी या सगळ्या गोष्टी चांगल्या. राजू थोरात, स्टार महाराष्ट्र न्यूज, तासगाव, सांगली.